नमस्कार मी तुमचा मित्र सखा डॉक्टर विजय महाडिक मित्रो थंडीचे दिवस सुरू झालेत आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांच्याच त्वचेवरती त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळायला लागलेत म्हणून आजचा थंडीच्या अनुषंगानंच आपण विषय निवडला आहे की थंडीच्या दिवसामध्ये आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्याल मित्रो मुळात आपण हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे की त्वचा तयार कशी होते तर सगळ्यात पहिल्यांदा त्वचा ज्या पद्धतीनं दूध तापवल्यानंतर त्याच्यामध्ये शाई जशी वरती येते तशाच पद्धतीनं रक्ताचा पाक झाल्यानंतर त्वचेचे सात थर तयार होतात ज्यावेळेस थंडी पडते विशेष करून सप्टेंबर ऑक्टोबरपासून थंडी पडायला चालू होते फेब्रुवारीपर्यंत ही थंडी राहते आणि होळीचा सण झाल्यानंतर उन्हाळा आपला चालू होतो तर थंडी चालू झाल्यानंतर आपली जी पोटातली जठराग्नी आहे किंवा उष्णता आहे तर ती उष्णता आतल्यातच कोंडून राहते आपल्या ज्या बॉडी पोर्स आहेत तर त्या बॉडी पोर्ट्स बंद राहतात म्हणजे हिवाळ्यामुळे किंवा थंडीमुळे त्या बॉडी पोर्ट्स ओपन होत नाही आणि जी आपल्या शरीरातली उष्णता हीट जी इतर ऋतूमध्ये बाहेर पडत असते तर ती बाहेर न पडता आतल्यातच कोंडली जाते त्याच्यामुळे जा काय होतं की आपली त्वचा पूर्णपणे वृक्ष पडते कोरडी पडते तळ हाताला तळ पायाला बऱ्याच वेळेला भेगा पडतात बऱ्याच वेळा आपली त्वचा पांढरी पडते पूर्णपणे आणि त्वचेवरती हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की कोंडा पडल्यासारखा थर हा खाली पडत असतो याच थंडीच्या दिवसामध्ये डँड्रपची समस्या ही खूप जास्त आपल्याला जाणवते ज्या रुग्णांना सोरायसिसचा त्रास आहे किंवा ज्या रुग्णांना त्वचा विकार आहेत तर सोरायसिसच्या रुग्णांच्यामध्ये की कोंडा पडणं किंवा खाज जास्त प्रमाणामध्ये येणं हा ही जी समस्या आहे तर ही आपल्याला थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात पाहायला मिळते ज्या लोकांना एक्झिमा आहे म्हणजे इसब आहे त्यांनासुद्धा खाज होणं कंडू होणं त्वचा काळपट पडणं हे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला विशेष करून बघायला मिळतं विपादिका नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये तळ हाताला आणि तळ पायाला भेगा पडत असतात तर आपण जर बघितलं ज्या महिलांच्या तळ हाताला किंवा तळपायाला भेगा पडत आहेत तर अशा लोकांच्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये या भेगा जास्त प्रमाणात पडत असतात केस गळण्याची समस्यासुद्धा ह्या दिवसामध्ये जास्त बघायला मिळते मित्र हो पावसाळ्यामध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते शरद ऋतू म्हणजे ऋतूमध्ये म्हणजेच थंडा थंड ऋतुमानामध्ये म्हणजे थंडीच्या काळात थंड़ ते पित्त आपल्याला त्रास देत असतं किंवा पित्त शरीरात वाढण्याचं प्रमाण ह्या दिवसामध्ये जास्त असतं आपल्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे तर मुळात काय करायला हवं की ही आपली लक्षणं झाली की ज्याच्यामुळं ही आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये हा त्रास होतो आहे याच्याबरोबर काही गोष्टी आपण आशा करतो की कि थंड किंवा पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणं असेल त्याच्यासोबतच ज्या गोष्टी कोरड्या आहेत म्हणजे विशेष करून बेकरी प्रोडक्ट्स आहेत की जे तुमच्या शरीरातला स्निग्ध जोपणा जो आहे तो खेचून घेतात तर बेकरी प्रोडक्ट्स जास्त प्रमाणामध्ये खाणं असेल लघु आहार सूक्ष्म आहार जास्त प्रमाणामध्ये खाणं असेल पाणी कमी प्रमाणात पिणं असेल किंवा शरीराला कुठल्याही पद्धतीचं तेल मॉइश्चरायझर न लावणं असेल की याच्यामुळे ह्या समस्या आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात तर थंडीच्या दिवसामध्ये ही सगळी लक्षणं दिसायला नकोत किंवा आपली त्वचा टवटवीत राहावीत याच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की आपल्या जेवणामध्ये स्निग्ध गोष्टींचं सेवन जास्त प्रमाणामध्ये करणं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुपाचं सेवन त्यातून हे चांगलं गाईचं चा तूप जास्त प्रमाणात सेवन करायला पाहिजे म्हशीचं तूपसुद्धा आपल्याला चालेल दुसरी गोष्ट दूध जास्त प्रमाणामध्ये प्यायला पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे काही लोक काय करतात की थंडीच्या दिवसामध्ये उन्हामध्ये जास्त उभा राहतात तर तसं करणं असेल त्याच्यामुळे त्वचा डॅमेज होते तर ते न करायला पाहिजे बऱ्याच वेळेला आंघोळ करताना खूप जास्त गरम पाणी वापरलं जातं आणि त्याच्यामुळं जे अंग घा घासलं जातं किंवा खूप जास्त कडक पाण्याने पण आपली त्वचा डॅमेज होऊ शकते किंवा टॉवेल काही लोक जास्त प्रमाणात घासत असतात तर ह्या गोष्टी पूर्णपणे बंद करणं असेल ज्या गोष्टीमध्ये तेल आहे विशेष करून जवस असेल शेंगदाणा असेल सोयाबीन असेल त्यानंतर बदाम असेल अशा गोष्टी ज्याला आपण स्निग्ध आहार विशेष करून म्हणतो तर हे जास्त प्रमाणात सेवन याचं करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं कदाचित आपण मागच्या व्हिडिओला पण हा विषय घेतलेला की अभ्यंग करणं असेल म्हणजे संपूर्ण अंगाला तेल लावून आंघोळ करणं असेल की असं केल्यानं आपली त्वचा ही चांगली आणि टवटवीत राहते मित्र बऱ्याच वेळेला काय होतं की आपण काय करतो की अभ्यंग करत नाही म्हणजे ज्या पद्धतीनं दिवाळीला आंघोळ करायला पाहिजे संपूर्ण अंगाला तेल लावून शे उठणं लावून आंघोळ करायला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण आंघोळ करत नाही तर आपण जर रोज बारा महिने तीनशे पासष्ट दिवस संपूर्ण अंगाला तेल लावून शेक देऊन तेल लावून आणि सगळ्या अंगाला उठणं लावून जर आपण आंघोळ केली तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ज्यावेळेस तुमचं वय पन्नास असेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींचं वयसुद्धा पन्नास असेल तर ह्या पिरियडमध्ये तुमचं वय जर तुम्ही रोज अंगाला तेल अभ्यंग स्नान करताय तर तुमचं वय तुमच्या मित्रपरिवारापेक्षा पाच वर्षानं कमी दिसणार आहे म्हणजे इतका चांगला फायदा हे संपूर्ण अंगाला तेल लावल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं तो। या त्वचा कोरडी होऊ नये ह्याच्यासाठी आपण कुंकुमाधी तेलसुद्धा रात्री झोपताना चेहऱ्याला लावू शकतो वेगवेगळे जे मॉइश्चरायझर असतात तर ते सुद्धा चेहऱ्याला लावणं असेल हाताला लावणं असेल पायाला लावणं असेल बॉडी लोशन वापरणं असेल हे केल्यानं त्वचा जी काही कोरडी पडते तर ती कोरडी त्वचा पडणार नाही खोबरेल तेल लावणं असेल खोबरेल तेल संपूर्ण अंगाला रात्री झोपताना लावलं तरी त्याच्यामुळे सुद्धा ओठ फाटणं असेल त्वचा कोरडे पडणं असेल कोंडा पडणं असेल हा प्रकार आपल्याला पाहायला मिळणार नाही भीमसेनी कापूर आणि तिळाचं तेल हे जर मिक्स करून जर ठेवलं आणि ते जर ज्या लोकांना त्वचा विकाराचा त्रास आहे की विशेष करून म्हणजे पाव किलो भीमसेनी कापूर पाव किलो खोबरेल तेल असं जर आपण प्रॉपर मिक्स करून ठेवलं ज्या लोकांना सोरायसिसचा त्रास आहे ज्या लोकांच्या हाताला तळ हाताला तळ पाहायला भेगा पडतात अशा लोकांनी ते तेल वापरलं तर त्या लोकांनासुद्धा याच्यामध्ये फायदा आपल्याला बघायला मिळणार आहे आमसुलाचं जे काही तेल आहे ते सुद्धा आपण जर तळ हाताला भेगा पडल्या असतील तळ पायाला भेगा पडल्या असेल तर त्याच्यासाठी जर वापरलं तर त्याचाही आपल्याला चांगला फायदा बघायला मिळणार आहे बरीच लोक साबणाचा अतिवापर करतात तर थंडीच्या दिवसामध्ये साबण न वापरणं हे चांगलं प्रशस्त राहणार आहे जर वापरत असेल तर ज्या साबणामध्ये ऑइल कंटेंट आहे किंवा ज्या साबणांच्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे किंवा जी साबण सॉफ्ट आहेत ज्याचं टी एफ एम पर्सेंटेज पंच्याहत्तरपेक्षा जास्त आहे असे साबण वापरले तर निश्चितच याचा चांगला फायदा आपल्याला बघायला मिळणार आहे किंवा आपण थंडीच्या दिवसात असं करतो की खूप थंडी वाजते म्हणून उन्हामध्ये उभा राहणं असेल त्याचा परिणाम आपल्या डायरेक्ट स्किनवरती येत असतो तर त्या गोष्ट पूर्णपणे टाळायला पाहिजेत पंचकर्म करून घ्यायला पाहिजेत वमन विरेचन बस्ती नावाचे जे काही पंचकर्म आहेत तर ती जर करून घेतली तर त्वचा आपली खूप चांगल्या पद्धतीनं चांगली राहू शकते किंवा बरी राहू शकते दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आहारामध्ये स्निग्ध आहार घ्यायला हवेत की जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये जे काय त्वचेचं नुकसान होणार आहे तर ते नुकसान होणार नाही धन्यवाद